अननस लागवडीसाठी किनारपट्टीवरील वातावरण पोषक आहे, त्यामुळेच इतर भागात अननसाची लागवड केली जात नाही. मात्र वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या अंतरगाव इथल्या घनश्याम धनवीज यांनी अननस पिकाचा शास्त्रीय अभ्यास करून 200 रोपांची लागवड केली आहे. त्यांच्या प्रयोगाला यशही आलंय. 200 झाडांनाही फळधारणा झाली आहे. आज आपण घनश्याम धनवीज यांच्या अननस लागवडीच्या प्रयोगाची यशकथा जाणून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात जाऊयात. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र हवामान बदलामुळे केळी पिकातनं नुकसान होऊ लागलं, तसंच कापूस सोयाबीन पिकातनं फारसं उत्पन्न मिळत नाही. अंतरगाव इथले घनश्याम धनवीज सुद्धा पूर्वीपासूनच आपल्या शेतात केळीची लागवड करायचे. केळीच्या उत्पादनात घट होत असल्यानं त्यांनी पर्यायी पिकाचा शोध सुरू केला. त्यासाठी त्यांनी देशभरातील कृषी विद्यापीठ आणि कृषी मासिक आणि साहित्याचा अभ्यास केला. अभ्यास करून त्यांनी आपल्या शेतीत अननस लागवडीचा निर्णय घेतला आणि धडपड करून अननसाची 200 रोपं मिळवली. मी पहिल्या प्रथम ज्यूसवाल्याकडे गेलो, म्हटलं आपण हे अननस कुठून आणता, तर ते म्हणे आम्ही कळमना मार्केट नागपूरवरून आणतो. मग मी कळमना मार्केटला गेलो, तिथल्या दलालांना भेटलो, म्हटलं बा याचे रोपटे मला मिळेल का, तर बोले अपने तरफ तो है नाही, लेकिन बोले अभी वो आंध्रा से एक ट्रक आया हुआ है, वो ड्राइवर को पूछ लेते हैं. त्यांनी त्या ड्रायव्हरला बोलावलं, बोले आप इसके बोले रोपटे ला दूंगे क्या, तो बोले हां मैं ला दूंगा, बोले तो बोले क्या चार्ज लोगे, तो बोले 10 रुपया लेऊंगा. तो बहुत महाग होत होतं, पण म्हटलं मला प्रयोग करायचं हे मी मनामध्ये अगदी ठाणून घेतलं होतं की माझं किती रुपये नुकसान झालं तरी बघूया किती होते तर, पण प्रयोग करायचा म्हणजे करायचाच, चाहे तो निर्धार केला त्याला मागं हटायचं नाही. मग त्यांनी दुसऱ्या ट्रीपला ते रोपटे घेऊन आला, ते फळदांड्यावर ते लहान रोपटे होते. त्या दलालांनी मी माझा मोबाईल नंबर ठेवला होता, दलालांनी मला फोन केला, मी इथून गेलो आणि ते रोपटे घेऊन आलो. काही मी याच्या फळावरचे तुरे सुद्धा लावले, आणि त्यामुळे मला कसं की याला 2 वर्ष ग्रोथ व्हायला लागले. आता माझ्याजवळ आपोआपच याचे रोपटे तयार आहेत, हे फळ झालं की खालून याला रोपटे येणार आहेत, आणि मी 350 ते 450 ग्रॅम वजनाचे रोपटे पुढे एक्सटेंड करणार आहे, आणि पुन्हा ते 1 वर्षात फळधारणा होईल याची मला अपेक्षा आहे. केळीच्या फुटव्याचा वापर करून केळी लागवड करता येते, त्याचप्रमाणे फळ कापल्यानंतर फुटव्याचा वापर करून अननसाची लागवड करता येते. धनवीज यांनी 10 रुपयांप्रमाणे 200 रोपं आंध्र प्रदेशातनं मागवली, त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार लागवड केली. कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार मी सरीवरती वरंब्यावरती लावलेत. मग हे सगळं सुरू असताना झाडं जिवंत झालीत, पण असं लक्षात आलं की काही झाडं मरत आहे. तर हे लक्षात आलं की याचे जे पानं असे असतात आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यात ओलावा धरून राहते, पाणी धरून राहते, आणि तिथे फंगस डेव्हलप होते, बुरशी होते, आणि त्या बुरशीनं झाडं मरतात. मग मी पाऊस गेल्याबरोबर त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकायला लागलो, मग झाडाला बुरशी लागली नाही. मातीतले सूत्रकृमी आणि इतर कंदमाशीसारखे किडे हे कुरतडतात, कदाचित ते गोडसर असावं, तर त्याच्यानी मरायला लागले. मग मी तिथे थिमेट नावाचं, फोरेट नावाचं हे औषध टाकलं, मग तेही वाचले. अननसाच्या वाढीसाठी आणि फळधारणेसाठी किनारपट्टीवरील उष्ण आणि दमट वातावरण गरजेचं असतं. विदर्भात उष्ण वातावरण आहे. दमट वातावरण तयार करण्यासाठी धनवीज यांनी पाटानं पाणी दिलं, तसंच मक्याचं आंतरपीक घेतलं. उष्ण आणि दमट वातावरण तयार झाल्यानंतर झाडांची चांगली वाढ होऊ लागली. त्यानंतर झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर संजीवकांचा वापर केला. वाढ तर झाली, आता काय करू. मला तर अनेक कृषी खात्याचे लोक म्हणायला लागले की आपल्याकडे या हे झाडं होतात, फळधारणा होत नाही. नारळाला नारळ लागतात, त्यामध्ये डोल पकडत आहे खोबऱ्याचा. बादामीचे झाड आहे, त्याला बादामी लागतात, बी लागत नाही. म्हटलं आपल्याकडे झाड झालं परंतु याला फळ येणार नाही, म्हणजे म्हटलं आपण उपडून फेकायचं नाही. पुन्हा पुन्हा मी कोकण कृषी विद्यापीठाशी पत्रव्यवहाराने फोननी संपर्कात राहिलो. मग त्यांनी मला हे संजीवक त्याच्या शेंड्यात टाका म्हणून सांगितलं, 50 PPM. मग मी तो प्रयोग केला, म्हटलं मेले तर मेले बघूया, पण आपण प्रयोगच करायचा आपल्याला. मग ते टाकले तर यातनं 1.5 महिन्याने फळ येताना मला दिसलं. एका झाडाला दिसलं, मग पूर्ण प्लॉटमध्ये फिरलो तर सर्व झाडाला मागे पुढे ते फळ येत होते, आणि ही आज आपणाला ही फळधारणा दिसते आहे.
फूल गळ होऊ नये, फळधारणा व्हावी याच्यासाठी नेप्थेलिक ॲसिटिक ॲसिड कमी अधिक पीपीएनमध्ये फवारलं जातं. आता कोकण कृषी विद्यापीठाच्या माहितीपत्रकात असं होतं की 50 PPM तीव्रतेचं द्रावण करून याच्या शेंड्यामध्ये टाकावं. तर मी माझाही संजीवकाचा थोडाफार अभ्यास होता, म्हणलं नेप्थेलिक ॲसिटिक ॲसिड हे पिकावर स्प्रेईंग करताना किंवा याच्यामध्ये टाकताना याच्यात इथिलिन तयार होते वनस्पतीमध्ये आणि त्यामुळे हे फुलगळ कमी होऊन फळधारणा होते. तर म्हटलं याच्यातही फळधारणा होऊ शकते, म्हणून मी तो संजीवकाचा प्रयोग याच्या शेंड्यात टाकून केला आणि दीड महिन्याने याच्यातून फळ मला थोडंसं लहानसं वर येताना दिसलं आणि 1.5 महिन्याच्या नंतर मग हे पुढे पुढे मोठं व्हायला लागलं. धनवीज यांनी लावलेल्या 200 झाडांना फळधारणा झाली आहे. यावर्षी कोइंबतूर विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार ते 1 एकरात अननसाची लागवड करणार आहेत. लागवड करताना 350 ते 45 ग्रॅम वजनाच्या रोपट्याची निवड करून 2.5 बाय 1.5 फूट अंतरावर लागवड केली जाणार आहे. लागवडीनंतर 1 वर्षात फळधारणा होते. तसंच लागवडीच्या वेळेस शेणखत, रासायनिक आणि कंपोस्ट खतांचा वापर करून लागवड केली जाणार आहे. तसंच आंतरपीकही घेतलं जाणार आहे. 1 एकरातल्या अननसातनं सुमारे 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल. जर समजा मला 1.5 वर्षात जर हे पाईन ॲपलचं पीक जर मिळालं तर केळी हे सुद्धा 1.5 वर्ष पीक पिरियड घेतो. हां, दुसरं असं की केळीमध्ये कोणतेही उंच झाडं लावता येत नाही, कारण की केळीचं पान हे सावलीमध्ये हरितद्रव्य तयार करत नाही. याचं वैशिष्ट्य असं आहे की सावलीमध्ये सुद्धा क्लोरोफिल तयार करते, हरितद्रव्य तयार करते आणि त्यामुळे इथं आपण आंतरपीक घेऊ शकतो. आंतरपीक घेण्याचा एक फायदा आहे की थंडीच्या लाटेपासून याचा बचाव होईल, कारण की याच्यापेक्षा ते आंतरपीक उंच आंतरपीक लावायचं आहे तर थंडीच्या लाटेपासून याचा बचाव होईल. दुसरं उष्णतेच्या, विदर्भामध्ये उष्णतेची लाट फार असते तर उष्णतेच्या लाटेपासून याचा बचाव होईल, म्हणजे एक आंतरपीक एक्स्ट्रा अधिक मिळणार आहे आपल्याला. आणि हे आपण 2.5 बाय 1.5 फूट अंतरावर जर लागवड केली तर 1 एकरामध्ये 11,600 झाडं बसतात. 11,600 झाडं तेवढे पाईन ॲपल, 25 रुपयाचं एक पकडलं तरी आज 3 लाख रुपयाचं पाईन ॲपल होते आहे. आणि त्यामध्ये जे मक्का किंवा हळद किंवा तूर असे जे आपण आंतरपिकं घेऊ ते अधिक आपल्याला त्याच्यामध्ये भर पडणार आहे. केळीमध्ये कोणतंही आंतरपीक घेता येत नाही, त्याच्यात उंच वाढणारं झाड जरी आपण ठेवलं तर ते क्लोरोफिल तयार करणार, म्हणजे केळीवर त्याचा वाईट परिणामच आहे. आणि उष्णतेच्या लाटेपासून जास्तीत जास्त शेतकरी भोवताल काहीतरी लावतात, एरंडी लावतात, पुन्हा काही गवत लावतात उंच वाढणारं, परंतु हे साईडचं भोवतालचा बचाव होते, मधल्या प्लॉटचा बचाव होत नाही. आणि याचा सर्रास आंतरपिकही मिळेल आणि आता उष्णतेच्या लाटेपासून आणि थंडीच्या लाटेपासून बचाव होईल. केळी 1 एकरामध्ये 2,000 झाडं बसतात, 2,200, त्याचं 4 लाख रुपये उत्पन्न होईल, परंतु त्याला खर्च जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आहे. मग शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त 2 लाख येईल आणि याला फक्त पाईन ॲपलच आपल्याला 3 लाख रुपयाचं खपेल. हवामान बदलामुळे आज अनेक पिकांमधून शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतंय, त्यामुळे शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेऊ लागले. घनश्याम धनवीज यांच्याप्रमाणे पर्यायी पिकांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून पिकांची लागवड केल्यास हवामान बदलाच्या काळातही शेतकऱ्यांना शेतीतनं शाश्वत उत्पन्न मिळेल. सुरेंद्र रामटेकेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वर्धा.